न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक शहराच्या पश्चिमेस असलेल्या सातपूर शहराच्या बसस्थानकाचे दिनांक 8 एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भव्य असे उद्घाटन करण्यात आले। सातपूर परिसरात विविध जिल्ह्यातील कामगार वर्ग राहत असून त्यांच्या येण्याजाण्याच्या दृष्टीने आणि दळणवळणाच्या सोयीसाठी नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांच्या विशेष प्रयत्नातून भव्य सातपूर बसस्थानकाची उभारणी करण्यात आली आहे। या ठिकाणाहून नाशिक जिल्ह्याच्या तसेच इतर जिल्ह्यात जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या शेकडो बस या ठिकाणाहून प्रवाशांसाठी सोडण्यात येणार आहे, त्यामुळे सातपूर परिसरातील कामगारांना त्याचा मोठा फायदा होणार आहे। या बसस्थानकाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी नाशिकचे सर्व आमदार, प्रभागातील नगरसेवक, नगरसेविका, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्व पक्षीय नेते आणि नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। या कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करत विकासाला साथ देण्याचं आवाहन केले। तरतूद करावी अशी मागणी देखील केलेली आहे आणि एक चांगलं पर्यटन स्थळ म्हणून, एक धार्मिक स्थळ म्हणून या क्षेत्राचा खूप चांगला असा विकास होऊ शकतो आणि आपण त्याकरता मागणी आदरणीय आपले पर्यटन मंत्री मंगल प्रभाजी लोढा यांच्याकडे देखील केलेली आहे। जवळ शेजारी ईएसआय हॉस्पिटल आहे की जे कामगारांसाठी औषधं असतील, उपचार असेल, हे मोफत मिळतात कामगारांना आणि त्यामुळे त्या कामगार पण भारतातली प्रत्येक गोष्ट जगामध्ये जाईल हा जो भारत निर्माण करण्याचा प्रयत्न मोदीजींनी केला आहे, त्यामुळे G20 आता पुण्यामध्ये आली, नागपूरमध्ये आली, मुंबईमध्ये आली, या देशामध्ये 50 शहरांमध्ये 200 बैठका होणार आहेत। वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट, नाशिकचं द्राक्ष जगातच गेलं पाहिजे। आज 2 देशात जातं, संपूर्ण जगभर नाशिकचं द्राक्ष गेलं तर शेतकऱ्यांना, तिथल्या शेतमजुरांना समृद्धी येईल हा विचार करणारा पहिला प्रधानमंत्री म्हणाले। एकीकडे एक पद तुम्ही मोदीजींना दिलं, 2035 मध्ये मोदीजींनी भारत हा जगातला सर्वोत्तम देश करण्याचं स्वप्न आणि संकल्प केलाय, तुमच्या भरोशावर केलाय, सातनूरच्या भरोशावर केलाय। आणि दुसरीकडे सीमाताई या ठिकाणी आपल्या आमदार म्हणून एकनाथजी देवेंद्रजीच्या सरकारमधनं प्रचंड कामं त्या ठिकाणी मंजूर करून आपल्या विधानसभा नाशिकमध्ये आणतायत, मला अभिमान आहे। यावर्षी मी जेव्हा बजेट ऐकत होतो, मी विधानमंडळात 20 वर्षापासून आहे, मी बघितलं, मित्रांनो मी कधी चुकीचं सांगणार नाही, यावर्षी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसजींनी जे बजेट दिले या महाराष्ट्राला, जेव्हा देवेंद्रजी बजेट मांडत होते तेव्हा विरोधी पक्षाच्या आमदाराचे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पीक विमा योजना कधी कोणी कल्पना केली होती? तुमचे संपूर्ण पैसे सरकार भरणार, द्राक्षाच्या इन्शुरन्सचे पैसे सरकार भरणार कधी कल्पना केली होती? तुमचे सर्व हप्ते सरकार भरणार, तुम्हाला 1 रुपया द्यायचा, एक मत किती महत्वाचं असतं बघा। माननीय देवेंद्रजी निर्णय घेतला, माननीय मोदीजी 12,000 देतात शेतकऱ्यांना, 12,000 ही टाकणार आणि दुष्काळग्रस्त जिल्ह्यामध्ये 21,000 रुपये प्रत्येक वर्षी पीक पाण्याकरता खता करता। कधी विचार केला होता की सातनूरच्या एसटी स्टँडवरनं जाणारी इथली बस आणि त्या बसमध्ये बसणारी आमची महिला, तिला 50% तिकीट लागेल, हा निर्णय कधी 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 विचार केला होता? एकच मत महत्वाचं ते सीमाताईला तुम्ही दिलं होतं, सीमाताईला तुम्ही एक मत दिलं, यांनी एकनाथजीला दिलं, एकनाथजी देवेंद्रजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले, सरकार आलं, किती महत्वाचं असतं एक मत। मला 50 उदाहरण सांगता येईल। लाडली, एक लेख लाडली, काय म्हटलं लाडली मध्ये? आपल्या मुलीचा जन्म झाल्याबरोबर तिथून पासून तर 18 वर्षापर्यंत त्या मुलीकरता 1 लाख रुपये सरकारने बँकेत ठेवले, 1 लाख रुपये सरकारने, मुलगी झाल्याबरोबर 1 लाख रुपये, पहिल्या वर्षी 5,000, नंतर 5वीत 8वीत 6वीत 10वीत आणि मग 18 वर्षे झाली की 75,000, म्हणजे 1 लाख रुपये। आता मुलीच्या शिक्षणाकरता, मुलींच्या त्या ठिकाणी शेवटी गरीब माणसाची मुलगी, तिला 1 लाख रुपये का मिळू नये? लेख लाटली होऊन जाणली, एक रेशन कार्ड दाखवता बघतो, पिवळं रेशन कार्ड नाही तर लाल रेशन कार्ड, 1 लाख रुपये घ्यायच्या सरकारकडे, कधी वाटलं होतं करू आपण? खरं तर आज ओबीसी करता 10 लाख घरं कधी विचार केला होता?
एससीएसटी करता शबरी योजना, त्यानंतर मागासवर्गीय करता रमाई योजना, ओबीसी. मी सीमाताईला सांगितलंय 50,000 गरीब पत्रक पाठवा बजेटचे, म्हणजे याच्याकरता पाठवा, प्रचार प्रसार नाहीये, पण माझ्याकरता काय. या बजेटमध्ये या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला काही ना काही मिळणार आहे असं बजेट देवेंद्रजी आणि एकनाथच्या सरकारने दिलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मला एवढं सांगायचं, इकडे मोदीजींचं सरकार आहे जे देशाला जगातला सर्वोत्तम देश करण्याकरता निघालाय, एकीकडे देवेंद्रजी एकनाथजीचं सरकार आहे जे या महाराष्ट्राला क्रमांक एक वर आणण्याकरता काम करत आहे, आणि इकडे सीमाताई हिरे सारखे आमदार आहे ज्या सरकारमधनं जास्तीत जास्त पैसा या मतदारसंघाकरता आणण्याकरता राहिलं. माझं काम काय, मी कशा करता. मी सीमाताईचा वकील आहे, जिथे सीमाताई अडल्या तिथे एक फोन लावून आपल्या आमदारांना सपोर्ट करण्याकरता मी एक त्यांचा छोटासा वकील आहे, आणि त्यामुळे त्या मला नेहमी बोलवतात कार्यक्रमात. ताईला वाटतं की एखादं अडलं सरकारमध्ये तसं माझी गरजच पडते सीमाताईला. हे चौघही जे आहेत, महेशी, सीमाताई, त्या ठिकाणी तिघी चौघी, एकडे समाज सांभाळतात आहे, घर सांभाळतात आहे, परिवार सांभाळतात आहे, तुम्हाला सांभाळतात आहे, समाजाचे असूर पुसता आहे, सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. 12 गुन्हेगार 18 पगड जातींचा समाज, या समाजाला त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतात आहे. खरं तर अशा आमदार फार कमी मतदारसंघात मिळतात. कार्यक्रमाप्रसंगी आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नागरिकांसाठी संगीत संध्या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. न्यूज इंडिया 27 साठी संदीप लांखरे सह पुरी, नवीन नाशिक.